जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा राज्य कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन करण्याची तयारी। निवडणूक जनगणना अशा कामांवरही टाकणार बहिष्कार। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर, आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर अनेक वर्षांपासून जुन्या पेन्शन योजनेचा जो मुद्दा आहे, हा कर्मचारी आणि शासन यांच्यामधील एक तक्रारीचा मोठा मुद्दा बनलेला आहे। आणि याच धर्तीवर आता जुन्या पेन्शनसाठी शासनाकडून आश्वासनावर आश्वासने दिली जात आहेत, मात्र प्रत्यक्षात त्यावर कार्यवाही अजूनपर्यंत होत नाही आहे। आणि त्यामुळेच एक कर्मचाऱ्यांचा रोष यामुळे वाढलेला असून, आता एक निर्वाणीचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे, तो म्हणजे असा की जर जुनी पेन्शन सरकारने लागू केली नाही तर कर्मचारी असहकार आंदोलन करणार, आणि या आंदोलनाअंतर्गत निवडणूक आणि जनगणना अशाही कामांवर शासकीय कर्मचारी बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहेत। तर याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची आता विस्तृत माहिती आपण जाणून घेऊया। तर येत्या एप्रिल मे महिन्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत। या निवडणुकापूर्वीच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अन्यथा राज्यातील कर्मचारी असहकार आंदोलन करतील, असा इशारा जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्य संघटनेने दिला आहे। असहकार आंदोलनांमध्ये सरकारची कोणत्याही प्रकारची कामे केली जाणार नाहीत, यामध्ये चक्क निवडणूक कामावरच बहिष्कार, तसेच जनगणना असे राष्ट्रीय काम कर्मचाऱ्यांशिवाय होणे शक्य नाही। यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्या निवडणुकांपूर्वीच पूर्ण कराव्यात, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आलेली आहे। वेळोवेळी राज्य शासनांकडून जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन दिले जाते, परंतु त्यावर कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतला जात नाही। नेहमीच समितीचे गठन केले जाते व वेळ पुढे ढकलली जाते, यामध्ये कर्मचाऱ्यांची निराशा कायम राहते। यामुळे कर्मचारी यावेळी असहकार आंदोलन करणार आहेत। याकरिता मुंबई येथे लवकरच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न होणार आहे। राज्य सरकार हे जुनी पेन्शन निर्णय घेण्याकरिता केंद्र शासनाच्या निर्णयावर आधारित भूमिका घेत आहे। केंद्र सरकारने अद्यापपर्यंत पेन्शनबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता देखील जुन्या पेन्शनचा जो निर्णय आहे हा रेंगाळत चाललेला आहे। जर राज्य सरकारने निवडणुकांपूर्वी जुनी पेन्शन लागू न केली किंवा न केल्यास या निवडणुकांमध्ये राज्यातील 17 लाख कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय जुनी पेन्शन लागू करणाऱ्या पक्षालाच मत करणार आहेत किंवा मतदान करणार आहेत। याकरिता वोट फॉर ओपीए प्रशिक्षण पुस्तकांचे वाटप देखील कर्मचाऱ्यांना करण्यात येत आहेत। तर एकंदरीत जुन्या पेन्शनच्या मुद्द्यांवरून कर्मचारी संघटनांनी शासनाला एक इशारा दिला आहे, आणि या इशाऱ्याच्या आधारावर त्यांनी जुनी पेन्शन लागू न केल्यास शासकीय कर्मचाऱ्यांनी एक प्रकारे असहकाराचं एक हत्यार या ठिकाणी उचलण्याची तयारी सुरू केलेली आहे। तर आशा करतो की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो, पुन्हा आपण अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये भेटणार आहोत। तोपर्यंत सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।